जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला जी क्षमता भेटली कल्पना करण्याची, ती अलौकिक आहे. ह्या प्रकृतीची देण आहे. कारण पुढे जाऊन काय होणार आहे याची झलक साकार करण्याची क्षमता म्हणजे कल्पना आहे. कल्पना ही एक शक्ती आहे, परंतु ती दुधारी तलवार आहे. तुम्ही जर चुकीच्या प्रकारे जर वापरली ती तुमचाच नाश करते. आणि मग तीच समस्या आज प्रत्येक माणसाची आहे. ज्या स्मृती तुम्हाला आज गोड वाटताय, मधुर वाटताय, त्या स्मृती तुम्हाला उद्या जाऊन कडवट आणि विषारी पण वाटू शकतात. म्हणून स्मृती तुमचं आयुष्य नाही आहे असं सद्गुरू आम्हाला सांगतात. आज माणसाला स्मृती आहे म्हणून माणूस कालच्यापेक्षा आजचा दिवस बेटर जगू शकतो. त्याला हे कळतं की हे ह्याच्यामध्ये अर्थ नाही आहे काही, मग तो सार्थ गोष्टीकडे जाऊ शकतो. पण तो जर कायम भूतकाळात आणि भविष्यकाळात रमत असेल तर त्याला सार्थ निरर्थ कधी कळणारच नाही. मग कल्पनाशक्ती तुम्हाला निर्मिती करण्यासाठीची दिशा दाखवते आणि नवीन क्रिएटिव्हिटी देते. मग ती क्रिएटिव्हिटी ज्याला आम्ही म्हणतो, ती क्रिएटिव्हिटी आम्हाला कधी मिळेल जर आम्ही कल्पना करू शकलो तर. आणि कल्पना तोच करू शकतो ज्याच्याकडे मेमरी आहे. की चांगल्या गोष्टींसाठी, पॉझिटिव्ह गोष्टींसाठी, सकारात्मक गोष्टींसाठी तुमची स्मृती असो, कल्पनाशक्ती असो, ह्या गोष्टी तुमच्यासाठी वरदान आहे. परंतु नकारात्मक गोष्टींसाठी तो तुमच्यासाठी शाप आहे. पण आज वर्तमान काळामध्ये तुम्ही जे जगताय ना, तो डेटा तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतला, ते जीवन, त्या स्मृती तुम्ही जर पॉझिटिव्हली जर जगलात वर्तमान काळामध्ये, तर तुमच्या ज्या स्मृती आहे त्या पॉझिटिव्ह तयार होतील. भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल, या दोन्ही काळांची मनुष्याला जेव्हा गरज आहे तेव्हाच त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे. अदरवाईज त्यांनी कोणत्या काळात जगलं पाहिजे? आत्ताच्या क्षणामध्ये वर्तमान काळात जगलं पाहिजे. जे अर्धवट राहिलेले विचार आहे, अनुभव आहे, ह्या गोष्टी आहे, ह्या तुमच्या मनामध्ये अर्धवट गोष्टी पूर्ण होण्यासाठी ज्या राहतात त्या स्मृतीमध्ये साठतात आणि त्याचंच कर्म बनतं आणि त्याचंच बंधन बनतं. म्हणून मित्र हो, जीवन सुंदर आहे, त्याचं सौंदर्य जर जाणवायचं असेल ना, ते तुम्हाला काय करावं लागेल? भूतकाळात आणि भविष्यकाळात जगायचं बंद करावं लागेल. जिथं आहोत तिथं रमायला मी शिकलं पाहिजे आणि तिथं बुडालं पाहिजे. तुम्ही जर अखंड बुडाले आणि त्याच्यामध्ये रमायला शिकले, तुमच्या डोक्यातले विचार आपोआप काय होतील? शांत. मरणं सोपं नाही आहे, पण मरणं फार छान होऊ शकतं जर तुम्ही हे जीवन आत्ता जगायला सुरुवात केली तर. मित्र हो, एकदा एका स्त्रीला स्वप्न पडलं आणि तिच्या स्वप्नामध्ये एक मोठासा राक्षस आला, अक्राळ विक्राळ. आणि तो राक्षस ती एकटी असताना हळूहळू तिच्या जवळ येऊ लागला. जसजसा राक्षस जवळ येऊ लागला तसतशी ती स्त्री थरथर कापायला लागली, घाबरायला लागली. तो एवढा जवळ आला की त्याचा श्वास देखील तिला जाणवायला लागला. आणि मग मात्र ती भीतीने गांगरून गेली आणि ओरडली मोठ्याने, तू काय करणार आहेस? त्या राक्षसाने तिला शांतपणे उत्तर दिलं, मी तुझ्या स्वप्नातला राक्षस आहे, तू ठरवणार आहे मी तुझ्याबरोबर काय करायचं आहे. तर मित्रांनो, माणसाच्या बाबतीमध्ये ही फार मोठी गंभीर समस्या आहे. त्याच्या कल्पनेतील गोष्टी त्याला त्रास देतात, त्याच्या कल्पनेतल्या गोष्टी त्याला सुखावतात, तसेच कल्पनेतल्या गोष्टी त्याला त्रास देतात. आणि जर तुम्ही फार नकारात्मक असाल तर तुम्हाला त्रास देण्याचे प्रसंग जास्त घडतात. आमच्या आयुष्यामध्ये काही वाईट घटना घडतात, काही त्रासदायक घटना असतात, मनाविरुद्ध घडतात, नुकसान देणारे असतात, अशा घटना घडून गेलेल्या असतात. परंतु एकदाच घडलेली आयुष्यातली घटना आम्ही कितीतरी वेळा ती पुन्हा 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 जगत असतो. आणि ती पुन्हा पुन्हा जगल्यामुळे आपल्याला ते आयुष्य असं भेसूर वाटतं, भयानक वाटतं. मग हे जे काही एक अलौकिक अशी क्षमता माणसाला भेटली कल्पना करण्याची, ती जनावरांकडे नाही आहे, बाकी कुठल्या प्राण्याकडे नाही आहे, फक्त माणसाकडे. जी गोष्ट त्याच्यासाठी शान असायला पाहिजे होती, त्याच्यासाठी सगळ्यात फायदेशीर असायला पाहिजे होती, ती गोष्ट आज त्यासाठी काय त्रासदायक. तो कल्पना रस्तो, पण कशा रस्तो? भयानक रस्तो. जसं आपण नेहमी म्हणतो की एखाद्या आपल्या जवळच्या माणसाला जर उशीर झाला यायला तर आपण कशा कल्पना रस्तो?
आपण असा विचार करतो का, नाही त्याला म्हणजे कामामुळे उशीर झाला असेल, काही इतर कारण असेल, पॉझिटिव्ह कारण असेल, पण आपण निगेटिव्ह विचार करतो. त्याच्याबरोबर काही ॲक्सिडेंट तर नाही झाला, काही वाईट घटना तर नाही घडली, असं तर कधी होत नाही, आज कसं काय झालं. म्हणजे आपलं जे मन आहे ते नकारात्मक कल्पना रचून आपल्या अवतीभोवती भीतीदायक वातावरण निर्माण करतं. मग आपण त्या गडबडीमध्ये याला फोन कर, त्याला फोन कर, मित्राला कर, त्यांच्या नातेवाईकांना कर, ह्याला कर, सगळ्यांना आपण फोन करतो, तुमच्याकडे आला का, तुमच्याकडे आले का. आम्ही ज्या क्रिया करतो त्या प्रतिक्रिया सर्व आमच्या कल्पनेतून साकार झालेल्या असतात. आणि नंतर मग पुन्हा ज्यावेळेस आपण आपलं माणूस घरी येतं, मग पाहुणे रावळे परत फोन करायला सुरुवात करतात, आले का, काय झालं होतं, गाडी पंक्चर झाली होती. म्हणजे मित्रांनो, आपल्याकडे संयम नाही का, कारण आपल्या कल्पनाच्या विस्तारामध्ये आपण पूर्णपणे गुंतून गेलो. ज्या गोष्टीने आम्हाला आनंद द्यायला पाहिजे, सुख द्यायला पाहिजे, समाधान द्यायला पाहिजे, त्या गोष्टी आम्हाला त्रास देता, मग तो पैसा असो, ती प्रतिष्ठा असो, पद असो, एखादी सत्ता असो किंवा साधनं असो, कुठली ती आम्हाला त्रास देता. तुमच्याकडे जर एखादा गुण असेल, बघा ज्या माणसाकडं काहीतरी कौशल्य असतं ना, म्हणजे विशेष करून कारागीर ज्याला आम्ही म्हणतो, त्याची कारागिरी कौशल्य अतिशय उत्कृष्ट असतो, चांगला चित्रकार असतो, चांगला शिल्पकार असतो, चांगला गवंडी असतो, बांधकाम करणारा चांगला सुतार असतो, ही जी मंडळी असते ज्यावेळेस जर फूर त्याच्याकडे खूप सुंदर अशी कला असेल ना, तुम्हाला मॅक्झिमम हे लक्षात येईल की त्याला काहीतरी नशेची सवय असते, त्याचे काहीतरी नखरे असतात, उशिराच येईल, शब्दच पाळणार नाही, फोनच नाही उचलणार, दारूच पिईल. हे जे गुण आहे त्याच्याकडे, हे अवगुण आहे. मग हे अवगुण त्याच्याकडे का आले, कारण त्याच्याकडे काहीतरी कौशल्य आहे, त्याला माहिती लोक माझ्यावर काय आहे, अवलंबून आहे. म्हणजे त्याच्या का असलेलं एक वैशिष्ट्य, त्यांनी सुंदर मनुष्य बनण्याच्या ऐवजी तो एक विकृत मनुष्य बनतो. तसं मग त्याच्यावर म्हण तयार झाली, आडला हरी गाढवाचे पाय धरी. मग त्याला हे कळत नाही आहे की आपण गाढव आहोत, परंतु आपल्यापाशी लोकांचं अडलं आहे म्हणून लोक आपल्याला महत्त्व देतात. त्यांची एकदा गरज संपली का आपल्याला ती गाढवा एवढी किंमत देणार नाही आहे, मग किंमत त्या कलेला आहे, तुम्हाला नाही आहे. तसं जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला जी क्षमता भेटली कल्पना करण्याची, ती अलौकिक आहे, ह्या प्रकृतीची देण आहे. कारण पुढे जाऊन काय होणार आहे याची झलक साकार करण्याची क्षमता म्हणजे कल्पना आहे. प्रत्येक निर्मिती ही कल्पनेतूनच होते. कुठलीही गोष्ट असेल ती पहिली कोणाच्या तरी कल्पनेत साकार झाली, आणि मग त्याने ती साकार केली वास्तवामध्ये, भौतिक जगामध्ये. मग कोणतीही गोष्ट, अगदी बाळसुद्धा आहे ना, पहिलं आईच्या आणि वडिलांच्या कल्पनेत साकार होतं. आणि म्हणून तर तुमच्या अवतीभोवती बघा, तुम्ही जर मॅटर्निटी होममध्ये कधी गेलात तर तिथे सगळ्या लहान सुंदर सुंदर अशा लहान बाळांचे फोटो लावलेले असतात. किंवा एखाद्या श्रीमंत घरामध्ये तुम्ही गेलात, जिथे गरोदर स्त्री राहते, तिच्या पूर्ण रूममध्ये असे सुंदर सुंदर फोटो लावलेले असतात लहान बाळासहित आईचे. का? कारण तिला ते ड्रीम तयार होतं तिच्या मनामध्ये, आणि जसं ती कल्पना करते, जशा प्रकारची ती भावना निर्माण करते, त्या भावनेप्रमाणे ते बाळ आतमध्ये घडत असतं. हे आम्हाला माहिती नाही. चित्र आधी मनात तयार होतं की कागदावर येतं? आधी मनात तयार होतं. स्वयंपाक स्त्रीच्या आधी मनात तयार होतो, मग प्रत्यक्षामध्ये करते ती. ती आधी ठरवते, विचार करते, कल्पना करते, मी जर ही भाजी केली तर ह्यांना आवडेल का, मी जर त्याच्याबरोबर हे जर पोळ्या केल्या अशा प्रकारच्या तर आवडेल का. म्हणजे कल्पना ही एक शक्ती आहे, परंतु ती दुधारी तलवार आहे. तुम्ही जर चुकीच्या प्रकारे जर वापरली, ती तुमचाच नाश करते. आणि मग तीच समस्या आज प्रत्येक माणसाची आहे. बरं, नुसती कल्पना त्रासदायक आहे का? नाही. स्मृती पण त्रासदायक आहे. स्मृती म्हणजे काय हो? स्मृती म्हणजे आजपर्यंत जे घडलं, त्या घडलेल्या घटनांचा सगळा माहितीचा साठा. समजा तुमच्या फोटोमध्ये, तुमच्या मोबाईलमध्ये फोटो आहेत तुमच्या मित्राचे आणि तुमचे, आणि ते एकदा अगदी
प्रेमाने मिठी मारलेले, सोबत मौज मजा केलेले, फिरलेले, अनेक संकटांना सामना केलेले असे फोटो तुमच्याजवळ आहे. मेमरी सुंदर आहे, छान आहे की नाही? स्मृती छान आहे. जेव्हा जेव्हा फोटो पाहतो तेव्हा मित्र आठवतो, मित्राचे ते क्षण आठवतात, किती छान वाटतं. पण जेव्हा तोच मित्र तुमच्यावर विश्वासघात करतो तेव्हा ते फोटो तुम्हाला टोचायला लागतात, ते तुमच्या काळजाला छिद्र पाडतात. स्मृती तुमचीच आहे, तुमचाच डेटा आहे, तो तुम्हाला काय करतो आहे? इरिटेट करतो आहे, त्रास देतो आहे. मग हे सर्व नात्यांच्या बाबतीमध्ये आहे. लग्नाचा अल्बम, जोपर्यंत लग्न सुंदर चाललेलं आहे तोपर्यंत हवा हवासा वाटतो, मेमरी खूप खूप छान वाटते. पण जेव्हा डायव्होर्स होतो त्यानंतर लोक तिला काडी लावतात, पेटून देतात. ज्या स्मृती तुम्हाला आज गोड वाटताय, मधुर वाटताय, त्या स्मृती तुम्हाला उद्या जाऊन कडवट आणि विषारी पण वाटू शकतात. म्हणून स्मृती तुमचं आयुष्य नाही आहे असं सद्गुरू आम्हाला सांगता. मग ते सद्गुरू आम्हाला काय सांगतात की तुम्हाला तुमच्या भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा त्रास नाही होत. मग तुम्हाला त्रास काय होतो? भूतकाळामधल्या डेटाचा, स्मृतींचा, आठवणींचा, आणि त्याच्या आधारे कल्पने, तुम्ही जे भविष्यकाळाच्या कल्पनावर असता ना, त्या कल्पनेंचा, ह्या दोघांचा तुम्हाला त्रास होतो. आणि वास्तविक गंमत काय? दोघंही अस्तित्वात नाही. तुम्ही ज्यावेळेस आज वर्तमान काळामध्ये जगताय, तो वर्तमान काळामध्ये जे काही घडतं ते सुंदर घडवणं हे आमच्या हातात आहे. त्याच्या भावना सुंदर तयार करणं हे आमच्या हातात आहे. घटना काहीही घडू द्या, त्यातून काहीतरी बोधच घेतला पाहिजे. एक तर चांगलं घडलं ते आनंद घ्या, आणि जरी मनाच्या विरुद्ध घडते तर त्याच्यातून बोध घ्या. ह्या दोन गोष्टी तुम्ही जागृत राहून जर वर्तमान काळात जर शिकले करायला, तर तुमच्या मेमरी कशा होतील? सगळ्या पॉझिटिव्ह. पण तुम्ही आत्ता वर्तमान काळामध्ये भूतकाळातल्या गोष्टी आठवताय, तुमच्यासमोर ज्याच्याबरोबर तुमचं भांडण झालेलं आहे अशी व्यक्ती समोर आली आहे आणि ती तुमच्याबरोबर प्रेमाने बोलते, आणि तुम्ही मागचं आठवताय की यांनी मला शिवे दिल्या होत्या, यांनी मला फसवलं होतं, मग आम्ही ते काढतो. आणि त्याच्याबरोबर तेव्हा तो वागला होता ना, त्याचा बदला आम्ही आज घेतो. म्हणजे आम्ही एक घटिया मेमरी तयार केली आज. मग समोरचा पण काय म्हणतो? अरे मी एवढ्या चांगल्या मूडमध्ये आलो, चांगल्या भावनेने आलो, हां मी याला मागचं सगळं विसरून प्रेमाने याला भेटायला आलो, तर यांनी मला त्याचं उत्तर काय दिलं? द्वेष, मत्सर आणि बदलेच्या भावनेने दिलं. मग तो देखील त्याची भावना काय होते? विषारी बनते. आणि मी तुम्ही एका सुंदर आणि गोड होऊ शकणाऱ्या अनुभवाला तुम्ही विषारी बनवलं, आणि मग हा विषारी अनुभव मागच्या विषारी अनुभवांमध्ये ॲड होतो. अशा प्रकारची साखळी बनत चालते, आम्ही ती साखळी तोडत नाही. आणि ती साखळी तुम्ही भूतकाळात जाऊन किंवा भविष्यात जाऊन तोडू शकत नाही, ती तुम्ही वर्तमान काळात तोडू शकता असं सद्गुरू आम्हाला सांगतो. आम्ही म्हणतो की ध्यान करायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही ध्यान करायला बसतो ना, त्यावेळेस सद्गुरूंना कोणीतरी प्रश्न विचारला की सद्गुरू आम्ही ध्यानाला बसलो की खूप विचार येतात डोक्यामध्ये, असं नको नको ते आठवतं, अशा वेळेस आम्ही काय केलं पाहिजे? हा मेंदू शांत कसा करायचा? सद्गुरू म्हणे सोपं आहे, एक छोटंसं ऑपरेशन करून मेंदूचा तो भाग काढून टाका. मग तुम्हाला काही लक्षात बी राहणार नाही आणि तुम्ही काही कल्पनाही करू शकणार नाही. एकदम मस्त जनावरासारखं शांत, खाणे पिणे, झोपणे, काम करणे सांगितलेलं तेवढं. तुम्ही हां असं कसं शक्य आहे? मग माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो, त्याचा फायदा काय? मग तुम्हाला मिळालेली शक्ती तुम्हाला जर व्यवस्थित वापरता येत नाही, ती तुमच्याकडून काढून घेतलेलीच बरी. तुमचं हृदय धडधड करत आहे, तुम्हाला काही त्रास नाही. तुमचं फुफ्फुस अंकुचन प्रसरण पावत आहे, तुम्हाला काही त्रास नाही त्याचा. तुमच्या किडण्या काम करत आहे, सगळं तुमचं रक्त फिल्टर करत आहे, त्याचा तुम्हाला त्रास नाही. तुमचं लिव्हर काम करत आहे, सर्व प्रकारच्या शुद्धी ठेवते तुमच्या शरीरातल्या, त्याचा तुम्हाला त्रास नाही. परंतु तुमचं मेंदू काम करतो आहे, त्याचा तुम्हाला त्रास होतो आहे. तुम्हाला जर तुमच्या मेंदूचा त्रास होतो आहे तर तो बंद करा, ऑपरेशन करा, त्याचा तो पार्ट काढून घ्या. ज्यांची स्मृती जाते मग त्यांचं आयुष्य सगळ्यात सुंदर म्हणायला पाहिजे. मेमरी लॉस झालेली माणसं नशीबवान म्हणायला पाहिजे, पण नाही आहे तसं. जेव्हा मेमरी लॉस होतो तेव्हा तुमचं आयुष्य पण लॉस होतं, हे लक्षात ठेवा. आज माणसाला स्मृती आहे म्हणून माणूस कालच्यापेक्षा आजचा दिवस बेटर जगू शकतो, त्याला हे कळतं की हे ह्याच्यामध्ये अर्थ नाही आहे काही, मग तो सार्थ गोष्टीकडे जाऊ शकतो. पण तो जर कायम भूतकाळात आणि भविष्यकाळात रमत असेल तर त्याला सार्थ निरर्थ कधी कळणारच नाही. काल जसं जगलाय
तेच आज करतोय. पुनरावृत्ती हे नरक आहे, लक्षात ठेवा. मृत्यू आहे मृत्यू, पुनरावृत्ती म्हणजे मृत्यू आहे. तुमचा जन्म झाला, मेला, परत जन्म झाला, परत मेलात, असं कितीतरी वेळा झालं, अनंत जन्म झाले असं सांगतं आमचं जे पुराण आहे. हे सांगतं की तुमचे अनंत जन्म झाले. अनंत जन्म जर तुमचे झालेले आहेत, याचा दाखला आम्हाला कुठे मिळतो? जेव्हा एखादं बाळ जन्माला येतं ना, जन्मतः ते अतिशय सुंदर नृत्य करतं, जन्मतः ते सुंदर गायन करतं, जन्मतः ते विद्या पंडित असल्यासारखं बोलतं. मित्रांनो, हे त्याच्या मागच्या जन्मीचं जे ज्ञान आहे ते पुढे कंटिन्यू होतं, त्याला काही अंशी ते लक्षात राहत. आम्ही जे पुनरपी मरणम पुनरपी जननम ह्या चक्रामध्ये जे आम्ही जीवन सापडलं आमचं, त्याचं कारण आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ. आम्ही जिथे आहोत तिथे कधीच नाही, बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला हे सांगताय की तुम्ही भूतकाळामध्ये काय घडलं ना ते भूतकाळ सोडून द्या, त्यातून फक्त बोध घ्या, तोही गरज पडला तरच घ्या. आणि प्रत्येक क्षण, दिवस नाही, प्रत्येक क्षण नवा आहे. आत्ता जो क्षण घडतो आहे तो नवा आहे, त्या क्षणामध्ये डुबा. घडलं ते सोडा, गरज पडलं त्याचा वापर करा. भूतकाळातील बोध हे एक तुमच्याकडे असलेली छोटीशी सामग्री आहे, तिचा वापर गरज पडल्यानंतरच करायचा असतो, बरोबर आहे. एखादा PSI आहे, त्याच्या पिस्तूल असतो, तो सारखा हातामध्ये घेऊन असा फिरत असतो का? सारखा जर फिरायला लागला तर काय बावळट एक हे मूर्ख आहे का? कधी बी मनात आला गोळ्या मारायला लागला तो हवेत तर काय होईल? सस्पेंड होईल, दुसरं काय होईल, है की नाही? का बरं? कायद्यामध्ये असं मान्य नाही आहे. तुला जेव्हा गरज आहे तेव्हाच तू हत्याराचा काय केला पाहिजे, वापर कर. तुझ्या मेमरीची तुला जर गरज आहे, समजा तुला एखादा निर्णय घ्यायचा आहे, सांसारिक जीवनामध्ये काही निर्णय घ्यायचा आहे, समजा तुला कार घ्यायची आहे, मोटरसायकल घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, मग इथून पाठीमागे तू काही घराच्या संदर्भामध्ये काय काय माहिती ऐकली, कसं घर घेतलं पाहिजे, घर घेण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे, कार घ्यायची आहे तर कार घेताना कशी कार घेतली पाहिजे, पहिलं तुझी गरज काय ते विचार केला पाहिजे ना. समजा तुला कार घ्यायची तर गरज काय तुझी? माझी गरज आहे मला माझ्या शेतकऱ्यांपर्यंत जायचं आहे, तर मग ती दणगट असली पाहिजे, कारण ऑफ रोडला जायचं आहे शेतकऱ्यांकडे जायचं म्हटल्यावर. मला दूर दूरच्या पल्ल्यापर्यंत गेल्यानंतरही मला थकवा जाणवला नाही पाहिजे, म्हणजे ती SUV पाहिजे, स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल पाहिजे. का? कारण तिला दणके, त्याच्यानंतर हादरे ह्या बसले नाही पाहिजे, बरोबर आहे. ग्राउंड तुमचा क्लिअरन्स जास्त पाहिजे, दगडगोट्यांमधून सहज गेली पाहिजे, सस्पेन्शन चांगलं पाहिजे, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाय स्पीडसाठी सेक्युरिटी चांगली पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग ॲव्हरेज, आणि मग एंटरटेनमेंट, म्युझिक वगैरे. सांगण्याचं तात्पर्य काय? पण ज्याला लक्झरीसाठी घ्यायची आहे, प्रतिष्ठेसाठी घ्यायची आहे, मग तो काय पाहणार? ब्रँड पाहणार, लुक बघणार, बरोबर आहे, राईट. मग मशीनचा पॉवर काय असेल किंवा त्याच्यामध्ये सेफ्टी काय असेल, हे त्याच्यानंतर शेवटी येणार. लक्षामध्ये तुमचं पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे हे पहिलं क्लिअर पाहिजे आपलं. मग हे क्लिअर होण्यासाठी आम्हाला मेमरीची काय होते? मदत होते. एखादी गोष्ट घडवायची आहे तर घडवत असताना ती घडण्यासाठी काय सामग्री लागणार आहे, ती मी का घडवायची? समजा तुम्हाला कलेक्टर व्हायचं आहे, मग कलेक्टर होण्यासाठी मला काय काय तयारी करावी लागेल, जे जे लोक कलेक्टर झाले त्यांनी काय काय केलं होतं, कसा अभ्यास केला होता, हे सगळा डेटा आम्हाला लागेल, तेव्हा आम्हाला स्मृतीचा फायदा होतो. इतर वेळेस त्याची काही गरज नाही. ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी निर्मिती करायची आहे तेव्हा तुम्हाला कल्पनाशक्तीचा फायदा होतो. मग कल्पनाशक्ती तुम्हाला निर्मिती करण्यासाठीची दिशा दाखवते आणि नवीन क्रिएटिव्हिटी देते. मग ती क्रिएटिव्हिटी ज्याला आम्ही म्हणतो, ती क्रिएटिव्हिटी आम्हाला कधी मिळेल? जर आम्ही कल्पना करू शकलो तर. आणि कल्पना तोच करू शकतो ज्याच्याकडे मेमरी आहे. जसं आम्ही म्हणतो प्रज्ञा, मेधा आणि प्रतिभा. प्रज्ञा म्हणजे काय? ज्ञान साठवण्याची क्षमता, ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता, डेटा जेवढा तुम्ही घेऊ शकता म्हणजे मेमरी.
मेधा म्हणजे प्रोसेसर, तुम्ही ते ज्ञान किती प्रोसेस करता, आणि प्रतिभा म्हणजे नवनिर्मिती, एडिटिंग. एडिटिंग जी आहे, नवनिर्मिती जी आहे, ती कशामध्ये आहे? प्रतिभा आहे. म्हणजे तुमच्याकडे असलेला डेटा, ज्ञान किंवा माहिती, त्या माहितीला तुम्ही काय केलं? प्रोसेस केलं, तिला वापरताय, आणि वापरल्यानंतर तुम्ही काहीतरी एक नवीन काहीतरी त्याच्यामध्ये आयडिया शोधून काढलेली आहे, ती प्रतिभा आहे. आणि ती प्रतिभा त्या तुमच्याकडे असलेल्या डेटाच्या बेसवरच डेव्हलप होत असते. तुम्हाला बेस पाहिजे काहीतरी, तेव्हा नवीन अंकुर फुटेल. प्रतिभा हा अंकुर आहे. मेधा म्हणजे खतपाणी घालणं आहे, आणि इन्फॉर्मेशन, स्मृती जी आहे ती बीज आहे. स्मृती हवी, कल्पनाही हवी, परंतु त्याच्यासाठी तुमच्याकडं शिस्त हवी. जेव्हा गरज आहे तेव्हाच त्याचा वापर केला पाहिजे, ह्या लक्षामध्ये. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला एवढंच सांगताय की चांगल्या गोष्टींसाठी, पॉझिटिव्ह गोष्टींसाठी, सकारात्मक गोष्टींसाठी तुमची स्मृती असो, कल्पनाशक्ती असो, ह्या गोष्टी तुमच्यासाठी वरदान आहे. परंतु नकारात्मक गोष्टींसाठी तो तुमच्यासाठी शाप आहे. मग त्रास का होतो माणसाला? कारण आम्ही त्या सगळ्या डेटाचा आमच्या नुकसानीसाठी वापर करतो. तुमच्या घरामध्ये धारदार हत्यारं असतात, चाकू आहे, ब्लेड आहे, किसनी आहे, प्रत्येक जिथे जिथे तुम्ही जखमी होऊ शकता अशी धारदार हत्यारं असतात तुमच्या घरामध्ये. मग ती हत्यारं आम्ही जपून आणि काळजीपूर्वक वापरतो. सद्गुरूंनी एक सुंदर किस्सा सांगितला की एकदा आम्ही कैलास यात्रेला गेलो आणि टेंटमध्ये स्वयंपाक बनवण्याचं काम चालू होतं, आणि एक हुशार तरुण भाजी कापत होता. त्याच्या शेजारी एक मुलगी बसलेली होती, आणि ती मुलगी त्या पुरुषाला म्हटली, जपून हं, फार धार आहे हां चाकूला. तो म्हणला ठीक आहे, मला सवय आहे. तो भाजी कापतो, तुम्ही पाहिलं असेल जे शेफ असतात किती पटपट 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 असे कापतात हॉटेलमधले, तो अशी पटपटपट कापत होता. ती पुन्हा त्याला म्हटली, ध्यान दे हां, फार धारदार आहे. सद्गुरूंना राहावलं नाही, तिला करू दे ना काम, तो करेल बरोबर, तू नको ना टेन्शन घेऊ. ती थोडा वेळ गप्प बसली, थोड्या वेळाने परत म्हटली, अरे जपू ना धार आहे. आणि पुढच्या एक दीड मिनटामध्ये त्याने आपलं बोट कापून घेतलं. म्हणजे तुम्ही प्रोग्रामिंग जसं करता ना स्वतःला, तुमच्या आजूबाजूला जर कोणी जर अशा प्रकारे नेगेटिव्ह प्रोग्रामिंग करत असेल, मग ती परिस्थिती असेल, व्यक्ती असेल किंवा काही गोष्टी असतील, सोशल मीडिया पण असू शकतो, त्याच्या प्रभावाने तुमची जी मेमरी आहे ती काय होते? नेगेटिव्ह होते. तुमची कल्पना काय होते? नकारात्मक होते. आणि म्हणून तुमच्यासाठी शाप ठरणारी गोष्ट जी वरदान ठरू शकली असती ती तुमच्यासाठी शाप ठरते. आणि म्हणून सद्गुरू आम्हाला सावध करता की डेटा जो आहे ना तुम्ही कोणता भरता याच्यावर लक्ष ठेवा. तुम्ही आज जो वर्तमान काळामध्ये जो डेटा, इथून मागच्या डेटा तर तुम्ही काही करू शकत नाही, पण आज वर्तमान काळामध्ये तुम्ही जे जगताय ना, तो डेटा तुम्ही जर पॉझिटिव्हली घेतला, ते जीवन, त्या स्मृती तुम्ही जर पॉझिटिव्हली जर जगलात वर्तमान काळामध्ये, तर तुमच्या ज्या स्मृती आहे त्या पॉझिटिव्ह तयार होतील. आणि त्या पॉझिटिव्ह जर तयार झाल्या, तुमच्या डेटामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह स्मृती जर असतील, तर तुमचा कल्पना पण कसा असेल? पॉझिटिव्ह, सकारात्मकच असेल. म्हणून मनुष्याच्या हातामध्ये हे आहे, वापर हा मनुष्याच्या हातात आहे. तो पॉझिटिव्ह करायचा की निगेटिव्ह, भूतकाळ असेल किंवा भविष्यकाळ असेल, या दोन्ही काळांची मनुष्याला जेव्हा गरज आहे तेव्हाच त्याने त्याचा वापर केला पाहिजे. अदरवाईज त्यांनी कोणत्या काळात जगलं पाहिजे? हं, आत्ताच्या क्षणामध्ये वर्तमान काळात जगलं पाहिजे. एक लक्षात घ्या, जर आम्ही वर्तमान काळात जर आनंदी असलो तर मेमरी तयार होते का? होते का? मग मेमरी कशीच तयार होते हे लक्षात ठेवा. मेमरी म्हणजेच कर्म आहे. तुमचं कर्म जे अधुरं राहिलं, जी वासना अधुरी राहिली, जी कामना अधुरी राहिली, जो विचार अर्धा राहिला, जे
माहिती क्युरिओसिटीमध्ये अडकली, तिची क्युरिओसिटी पूर्णच नाही झाली. अंड पाहिलं पण कशाचं आहे माहीत नाही, ते डोक्यात तसंच राहिलं. मग ते रात्री स्वप्नात आलं, यांनी अंड फोडलं. कशाला फोडलं? आतमध्ये काय पाहिला का? कारण ते काल दुपारी त्यांनी पाहिलं, पण ते रील पाहत होताना अचानक कोणतरी साहेब आले, तो रील गायब झाला, परत सापडलाच नाही. ते डोक्यात अंड तसंच राहत. समजा आज ग्राउंडवर सकाळी पॅराशूट पाहिले, पॅराशूटमधून उतरणारे लोक पाहिले, ते पाहिल्यानंतर ते कुठून आले होते आणि ते कुठं उतरू राहिले आणि ते काय करत होते, कोण होते, हे प्रश्न डोक्यामध्ये तयार होता. ते रात्री पूर्ण होतात मग डोक्यामध्ये. मग तुम्ही ते तुम्हीच पॅराशूटमध्ये बसता अंतरंगतावरती. म्हणजे जे अर्धवट राहिलेले विचार आहे, अनुभव आहे, ह्या गोष्टी आहे, ह्या तुमच्या मनामध्ये अर्धवट गोष्टी पूर्ण होण्यासाठी ज्या राहतात त्या स्मृतीमध्ये साठतात आणि त्याचंच कर्म बनतं आणि त्याचंच बंधन बनतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम काय म्हणतात? स्वप्न ती नाहीत जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती आहे जी तुम्हाला झोपू देत नाही. तसं तुमचं कर्म ते हवं जे वर्तमान काळात घडतंय आणि त्याचा आनंद तुम्ही घेताय. आणि त्याचा आनंद जर तुम्ही घेतला ना, बघा, जी गोष्ट तुम्ही खूप आनंदाने करता ती लक्षातच राहत नाही आणि ती त्रास पण देत नाही. ती असा सुगंध देते, आनंद देते, समाधान देते. जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये आली आणि तिच्याबरोबर तुमचा अनुभव एकदम सुंदर आहे, एकदम असे आनंदी आहे, तर ते क्षण जे आहेत, म्हणजे अशी कुळती व्यक्ती नाही आहे, कल्पनेत आणू नका अशी का जी 24 तास आणि आयुष्यभर एकाच मूडमध्ये राहील. मग तुम्हाला एखादा पुतळा किंवा रोबोट घ्यावा लागेल. मग त्या व्यक्तीबरोबरचे जे खूप सुंदर असे अनुभव आहे ते आम्हाला कधी आठवत नाही. त्यांनी केलेले जे उपकार आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या आम्हाला आठवत नाही. आम्हाला मेमरीत गेल्यावर काय आठवतो? किती वेळा खोटं बोलला होता, हां, किती वेळा त्रास दिला होता, किती वेळा विश्वासघात केला होता, मनाविरुद्ध किती वेळा वागला होता, मला वाईट साईड किती बोलला होता किंवा होती, काही पण असेल. म्हणजे आमच्या मेमरीमध्ये ह्या गोष्टी मात्र ठळकपणे स्पष्टपणे साठल्या जातात. म्हणजे आनंदी अनुभव आहे ते विरून जातात. कारण एक लक्षात ठेवा, जो ओरिजिनल माल आहे तो ॲक्सेप्ट केला जातो, जो डुप्लिकेट आहे तो रिजेक्ट होतो आतमध्ये. आनंद हा आतमध्ये झिरपतो आणि दुःख जे आहे ते एखाद्या घाणीसारखं मळासारखं वर साचून राहतं. ज्यावेळी आपण चाळण घेतो ना, तर चाळणीतून जेव्हा आपण पाणी गाळतो तेव्हा घाण घाण वर राहते आणि पाणी कुठं जातं? खाली जातं, फिल्टर होतं. कुठलीही गोष्ट म्हणजे वर जे साचलं ते मळ आहे. काही वेळाने मळ एवढा साचतो ना की चांगलं पाणी जरी असलं तरी खाली जाऊ देत नाही. हे नेगेटिव्ह विचारांचं असं आहे, ते तुमच्या अवतीभोवती असे साचतात मेमरीमध्ये आणि कल्पनेमध्ये की ती सगळी छिद्रबंद करून टाकतात आतमध्ये जाण्याची. मग तुमचा आतमध्ये आनंद पाझरणंच बंद होऊन जातं. आणि तुमच्या आत्म्याला जर आनंद पाझरला नाही तर तुमचा आत्मा कासावीस होतो. मग ते फेकून देण्याचा प्रयत्न करतो. मग जी माणसं कांगावा करतात, आक्रोश करतात, एकदम काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये अकांड तांडव करतात, ती माणसं खऱ्या अर्थाने ती मळकट जी आहे ती घाण आहे ती फेकून देण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना ते उमजत नाही कसं करावं, म्हणून त्यांचा आत्मा तडफडत असतो. पण व्यक्त मात्र चुकीच्या प्रकारे होतं. मला सांगा, किती पण सुंदर माणूस असू द्या, त्याच्या अंगावर जर कोणी शेण वगैरे टाकलं तर त्याच्या अंगाचा वास येणार आहे. त्याने जर अंग झटकलं तर बाहेर काय उडणार आहे? शेणच उडणार आहे. असं आहे ते, त्याला ते साफ करायचं आहे. म्हणून एखादा नेगेटिव्ह माणूस जर चिडला ना तर त्याच्या बाहेर सगळं तो घाण फेकतो. म्हणजे त्याचे विचार, त्याचे बोलणं, त्याचे शब्द, चिडलेल्या माणसाचे बघा हे कशामुळे? साठवल्यामुळे. विचार स्मृतीमध्ये जे साठवले ते, आणि कल्पनेमध्ये त्यांनी समोरच्याबद्दल जो विचार केला तो विचारसुद्धा कसा करतो? तो नेगेटिव्ह करतो. कल्पना म्हणजे काहीच नाही आहे, फक्त एक्झॅगरेशन ऑफ द थिंग्ज आहे, एक्झॅगरेशन ऑफ द थॉट आहे. म्हणजे काय हो? म्हणजे तुमच्याकडे जे पहिलं होतं ना, मला सांगा, बी म्हणजे एक झाड आहे. झाड म्हणजे काय हो? बीचं मोठं विशाल रूप आहे. बस तुम्ही आंब्याची कोय लावली आणि वरती काटे आले असं कधी होईल का? आणि तुम्ही बाबळीचं बी लावलं आणि वरती आंबे आले असं तरी कधी होईल का? कधीच नाही. म्हणजे बीज म्हणजे विचार आहे आणि तुम्ही जे कल्पना करता हा त्याचा विस्तार आहे.
कल्पना म्हणजे तुम्ही काही जिनियस वगैरे नाही आहे, लक्षात घ्या. जे आहे अस्तित्वामध्ये तेच तुम्ही काय करता, उजागर करता. जे आहे तेच निर्माण करू शकता. नवीन या सृष्टीमध्ये नवीन कोणी काहीच करत नाही. फक्त जे अज्ञात आहे ते ज्ञातमध्ये प्रकाशामध्ये आणलं जातं. म्हणून कल्पना म्हणजे तुमच्या स्मृतीचा विस्तार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं, जर आम्हाला त्रास होत असेल आमच्या स्मृतीचा, आमच्या कल्पनांचा, आम्हाला भूतकाळाच्याबद्दल नेहमी काय येतं, दुःख होत राहतं, आणि भविष्यकाळाबद्दल काय वाटत राहते, चिंता वाटत राहते, कसं होईल माझं, हां इथे अगोदर आहे त्यांचं जर असं येतं माझं कसं होईल. पृथ्वीतलाबद्दल बोलतो आहे मी. हां, गौतम बुद्धांनी विचार केला की अगोदर आला तो आजारी पडतोय, अरे तो म्हातारा होतोय, अरे तो मरतो पण, म्हणजे मी पण आजारी होणार, मी पण म्हातारा होणार, मी पण मरणार. पुढच्याच ठेसा मागचा शहाणा. मेमरी आली, वर्तमान काळात तिचा स्वीकार केला आणि कल्पने जाऊन विचार केला मी पण तसा होईल, सोडून दिलं सगळं आणि शोधायला निघाले की याच्या पलीकडे जायचा मार्ग आहे का, कुठकुठल्या आजारी पडणार नाही असं काही शरीर आहे का, म्हातारा होणार नाही असं काही जीवन आहे का, आणि मृत्यू येणार नाही अशी काही शक्ती आहे का, हे शोधण्याचा प्रयत्न केला ना, बरोबर आहे की नाही. आणि शोधला, अमर झाले, झाले मुक्त झाले. मित्रांनो तसं आहे, लोक कल्पना समजा मी गौतम बुद्धांचं उदाहरण दिलं ना, मग लोक कल्पना कशी करता, मग आम्ही पण गौतम बुद्धांसारखं सगळं सोडून जगायचं का, म्हणजे भीती वाटते, अरे नको त्यापेक्षा हाय ते बरं आहे. अरे मूर्खांनो असं नाही आहे, त्यांनी समाजासाठी सर्व त्याग केला आणि त्यांना सगळ्यांना मार्ग दाखवायचा होतं म्हणून केलं, त्यांना अख्खं जग जीव घालायचं होतं म्हणून त्यांनी तसं केलं. हो तुम्ही स्वतःला तर जीव घाला, ओके, स्वतःला जीव घालण्यासाठी, स्वतःसाठी तुम्हाला जर ह्या मार्गाला जायचं असेल तर तुम्हाला काही सोडायची गरज नाही, फक्त अपेक्षा सोडा, फक्त विचार सोडा. बस तुमच्या डोक्यामध्ये विचार कशामुळे येतं बरं, जे चाललं आहे ना ते आपल्याला पसंत नाही म्हणून येतात. हॅलो, जे आत्ता चाललं आहे की नाही ते पसंत नाही आहे, ते मन आणि शरीर ॲक्सेप्ट करत नाही आहे म्हणून त्रास होतो. हो म्हणून विचार येतो डोक्यामध्ये, म्हणून डोक्यातल्या डोक्यात कल्पना विस्तार चालतो, आहे की नाही. मी पण एक दिवस बॉस होईल आणि मी पण माझे कायदे लागू करील, हे विस्तार आहे कल्पनेचा, हे असं आहे सगळं. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलो की तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःला ओळखा. जीवन खूप सुंदर आहे पण आम्हीच ते सौंदर्य अनुभवत नाही का, कारण आम्ही ज्या प्रकारे डेटा तयार केला आहे आमचा तो डेटा पूर्णपणे करप्ट आहे. सॉफ्टवेअर चांगलं आहे, हार्डवेअरबी चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये नको नको ते व्हायरस असलेले ॲप आम्ही सोडतो आणि तो पूर्ण डेटा, ते सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरसुद्धा खराब करून टाकतो, बरोबर आहे. म्हणून मित्र हो, जीवन सुंदर आहे, त्याचं सौंदर्य जर जाणवायचं असेल ना तर ते तुम्हाला काय करावं लागेल, भूतकाळात आणि भविष्यकाळात जगायचं बंद करावं लागेल. हे विचार डोक्यामध्ये जे येत आहे ना ते आम्ही जिथं आहोत तिथं आम्ही बळजबरीने आहे, ती बळजबरी कुठेतरी तुम्हाला नष्ट करावी लागेल. शोधा कुठे गेल्यावर तुमचं जीव रमतो, मन रमतो. हां, मग तुमचं जर गाढवासारखं उकिरड्यावर मन रमायला लागलं त्याला आमचा विलाज नाही. नेगेटिव्ह विचार, नकारात्मक गोष्टी, शोषण, हिंसा, मद्यपान, स्मृतिभ्रंश, ह्या सगळ्या गोष्टी, आळस, लोभ, मद, मत्सर, हे सगळं काय उकिरडाचं आहे ना. हॅलो, नाही आहे का. तुमचं मन जर आळसामध्ये रमत असेल तर तुम्ही गाढव आहात आणि तुमचं मन उकिरड्यावर रमतं आहे असं म्हणायचं का, म्हणजे असं मी असं म्हणत नाही आहे, मी तुम्हाला फक्त विचारतो आहे. म्हणून आम्ही जीवनामध्ये जिथं आहोत तिथं रमायला मी शिकलं पाहिजे आणि तिथं बुडालं पाहिजे. तुम्ही जर अखंड बुडाले आणि त्याच्यामध्ये रमायला शिकलेत तुमच्या डोक्यातले विचार आपोआप काय होतील, शांत. डोक्यातले विचार शांत झाले की तुम्ही आपोआप वर्तमान काळामध्ये रमाल. वर्तमान काळामध्ये तुम्ही रमायला शिकलात की ना तुम्हाला भूतकाळाची भीती आहे, ना टेन्शन आहे, ना दुःख आहे त्याचं,
आणि ना तुम्ही भविष्यकाळाची चिंता करणारे. तुम्ही आजमध्येच एवढे खुश आहे, एवढे आनंदी आहे की तुम्हाला उद्या जगायची इच्छाच नाही आहे. हॅलो, बऱ्याच जणांना उद्या जगायची आणि आजच जगायची इच्छा नसते. विचारा तुम्ही, काय रे बाबा का जगतोय? नाही, मरण येत नाही म्हणून जगतो. जाय ना कड्यावर जाऊन जीव दे ना, का बरं मरण येत नाही तुला? हां, कारण ते बी तुझ्या हातात नाही आहे. ना जन्म तुझ्या हातात आहे, ना मृत्यू तुझ्या हातात आहे. का? प्रयत्न करून पहा, प्रयत्न करून पहा. जोपर्यंत तुमचा मृत्यू ठरलेला नाही तोपर्यंत तुमचा मृत्यू येणार नाही. तुम्हाला वाचवायला कोणीतरी येऊ, तुम्हाला मरूनच नाही देणार. तुम्ही प्रयत्न करून पहा. अनेक जणांनी प्रयत्न केले वैतागून, पण ते अजून इथंच आहे. काही जणांनी विषाची बाटली पिली, नंतर जे आतून बाहेरून धुवून काढले, हातपाय दाव्याने बांधून डॉक्टरांनी, त्यांना म्हणा तुम्ही विष पितो का? तो म्हणतो नाही, त्यापेक्षा मी नरकात जाईल पण विष नाही पिणार. हां, म्हणजे नरक यातना भोगायला तयार आहे पण विष नाही पिणार. त्यांनी पाहिलं त्या शरीराला वेदना किती होता. मित्रांनो, मरणं सोपं नाही आहे पण मरणं फार छान होऊ शकतं जर तुम्ही हे जीवन आत्ता जगायला सुरुवात केली तर. बरोबर आहे? जसं एखादं पिकलेलं फळ झाडापासून अलगद बाजूला होतं, तसं आम्ही ह्या जीवनापासून बाजूला झालो पाहिजे. आणि हेच महामृत्युंजय मंत्रामध्ये ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टी वर्धनम उर्ध्वारुक्मे व बंधनान मृत्युर्मोक्षी यमामृतात. झाडावर वेलीवर ज्याप्रमाणे एखादं पान असतं ते अलगद असं बाजूला होतं, त्याला फूल येतं, त्याला सुगंध येतो, आणि ते सुगंधित होऊन अतिशय जेव्हा अलगदपणे बाजूला पडतं ना, त्याप्रमाणे माझं आयुष्य सुगंधित होऊन अलगद ह्या मृत्यूमध्ये समावलं गेलं पाहिजे, असं त्या श्लोकाचा काय अर्थ आहे. बरोबर आहे? लोक आपल्या कल्पनेमध्ये असं असतात की नाही, महामृत्युंजय मंत्र म्हटला की मग मी अमर होईल. अरे, महामृत्युंजय मंत्र स्वतः असं म्हणतो की मला अशी सुगंधित मुक्ती दे. तो स्वतः म्हणतो, मृत्युंजय मंत्रच असं म्हणतो. तो मृत्यू मागतो आणि तू म्हणतो मी अमर होईल. मग तुला अमरत्वाची व्याख्या नाही कळली. बरोबर आहे की नाही? मग अमरत्वाची व्याख्या काय आहे? की जगण्याची इच्छा तृप्त झाली, आता मुक्तीची इच्छा आहे, याला मृत्यू म्हणतात, त्याला महामृत्युंजय मंत्र म्हणतात. बरोबर आहे? नाही तर मग आम्ही प्रयोग करतो, जगायची लय इच्छा आहे रे, वय वासना बाकी, शिल्लक कामना बाकी आहे, मंत्र म्हणतो आणि मी अमर व्हायचा प्रयत्न करतो. मग तुमचा रावण होईल, तुमच्या यज्ञामध्ये बाधा आणेल कोणीतरी. असे यज्ञ पुरे होत नसतात, कळलं? म्हणजे जीवनामध्ये आनंदी आनंद आहे, फक्त तुम्हाला वर्तमान काळात कसं बुडायचं हे शिकलं पाहिजे आणि विचार आपोआप थांबले पाहिजे, अशा प्रकारे बुडा. आम्ही म्हणतो अरे ह्या कामात रमून जा रे. नाही रे, आमचा वापर करते. तुझ्या का वापर करायला हवी तरी काय? हां, काय मलमूत्राचं शरीर तुझं सगळं भरलेलं, थोडे वेळ धुवू नका, त्याला साफसफाई देऊ नका, पाणी देऊ नका, वास सुटेल तुझा? आहे काय त्याच्यामध्ये? काहीच नाही आहे. आणि त्या त्याच्यात आत तुझं मन कसं येते तो विचारायलाच नको. ते तुलाच पसंत नाही, आम्हाला का पसंत व्हायचं? म्हणजे हे जीवन आम्ही असं विकृत करून ठेवलं आहे. म्हणून आम्हाला ना भूतकाळाची गरज, ना भविष्यकाळाची, वर्तमान काळामध्ये आता आम्ही जे आहोत, जे काही करत आहोत, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण आनंदी आहे. हे ज्यावेळेस तुम्ही करायला शिकाल ना, तुमचे विचार आपोआप थांबतील. आणि विचार थांबले की तुमच्यामध्ये एक शक्ती निर्माण होईल आणि ती शक्ती तुम्हाला बरोबर पुढची दिशा दाखवेल. आणि म्हणून वर्तमान काळात बुडा, भविष्यकाळाची भूतकाळाची सगळ्या गोष्टी सोडून द्या आणि आनंदी जीवन जगा. धन्यवाद.